नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामींच्या नावाची जपमाळ जपताना या गोष्टी तुमच्याकडून चुकूनही होऊ देऊ नका, नाहीतर स्वामींचा अनादर होईल, केलेली सेवा ही व्यर्थ होईल। त्याच्यामुळे नेहमी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही नामजप करत असाल तर ह्याला खूप महत्त्व आहे। जर तुम्ही माळ न घेता नामजप कराल तर तुम्ही फक्त नामजप करा, देवासमोर न बसता कुठेही कळले तरी त्याचे काही नियम नाही। जर तुम्ही माळ न घेता देवासमोर बसून नामजप करत असाल तर ही वेळ जर लावून करत असाल तर याला काही नियम नाही, पण तुम्ही जर माळ घेऊन जपमाळ करत असाल तर त्याचे मात्र नियम आहे आणि ते तुम्ही अवश्य पाळायला पाहिजे। मित्रांनो, जपमाळ ही एक खूप पवित्र असते आणि तिला पवित्रच ठेवायचं असतं। म्हणून पहिला नियम असा आहे की जपमाळेला कधीही जमिनीवर ठेवायचे नाही। आपल्याकडून कधी चुकून असे होत असेल तरी नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की माळेला कधीही जमिनीवर ठेवू नये किंवा माळेचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये। दुसरा नियम म्हणजे केव्हाही कधीही कसेही जाऊन जपमाळ घेऊन जप करू नये। कधी कधी आपण बाहेरून येतो आणि डायरेक्ट जपमाळ करायला बसतो, कुणालाही भेटतो, जेवण करतो आणि लगेच जप करायला बसतो। तर मित्रांनो, जपमाळ करताना नेहमी तुम्ही स्वच्छ होऊनच हातपाय तोंड धुऊनच तुम्ही देवासमोर बसायचे आहे आणि जपमाळ घ्या आणि मग मंत्र जपायचे आहे। केव्हाही कसेही जाऊन जपमाळेवर जप करणे ही सर्वात मोठी चूक आहे। तिसरा नियम म्हणजे कधीही डायरेक्ट जाऊन जपमाळ उचलून जप करू नये। आधी तुम्ही स्वच्छ झाले की देवासमोर जाऊन बसावे। तिसरा नियम असा आहे की माळ घ्यावी आणि आधी ती आपल्या कपाळाला लावावी, त्यानंतर ती माळ आपल्या दोन्ही डोळ्यांना लावावी आणि त्यानंतर आपल्या जपाला सुरुवात करायची आहे। तर हे तीनही नियम खूप महत्त्वाचे आहेत। जपमाळ करताना अगदी सोपी नियम आहे, रोज सवय झाले की या नियमांची देखील सवय तुम्हाला होऊन जाईल। जपमाळ करताना या नियमांचे पालन तुम्ही नक्की करा। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की स्वामींच्या नामाचे जपमाळ करताना तुम्हाला या तीन गोष्टी करायच्या नाहीत, जेणेकरून तुमचा स्वामींचा अनादर होणार नाही आणि तुम्ही केलेली सेवा ही व्यर्थ जाणार नाही। स्वामींच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत ही स्वामींकडे प्रार्थना करते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।